स्वाईन फ्लू बाबत सतर्क राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आरोग्य विभागाला आदेश. दिनांक 7 फेब्रुवारी 2015. ठाणे शहरात स्वाईन फ्लू या आजाराचा एक रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच महापालिकेचे सर्व आरोग्य केंद्रामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी यांनी सतर्क राहून यापुढील स्वाईन फ्लूचे लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे स्वाईन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तींनी खोकताना तोंडावर रुमाल धरावा, दर 2 तासांनी कोमट पाण्याने हात धुवावेत, सुरक्षिततेच्या कारणांसाठी फेस मास्कचा वापर करावा, तसेच नाक तोंड आणि डोळ्यांना वारंवार हात लावू नये. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी भेटी देणे अथवा अनावश्यक प्रवासी टाळावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान सर्दी, पडसे, खसा खवखवणे, अंगदुखी, ताप, जुलाब आणि उलट्या अशी लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तींनी तात्काळ महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. न्यूज बाय न्यूज 129.